नमस्कार. पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरातील हवामानाचा अंदाज अशा प्रकारे असेल. सध्या हवेतील विसंगतीमुळे वातावरणामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे, त्यामुळे कन्व्हेक्टिव्ह डेव्हलपमेंट झालेली आहे. तसेच बंगालच्या उपसागरामधून मॉइश्चर इन्कर्शन होत आहे. सध्या दिवसाचे तापमान वाढलेले आहे. पुणे व आसपासच्या परिसरात 6, 7, 8 एप्रिलला येलो अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. मेघगर्जनेच्या काळामध्ये झाडाखाली उभे राहू नये. विजांचा कडकडाट होत असताना मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर देखील करू नये. सोसाट्याचा वारा वाहत असताना दरवाजे खिडक्या बंद ठेवाव्यात. सोसाट्याचा वारा व विजांचा कडकडाट चालू असताना प्रवास करू नये. तसेच अशा वेळी रस्त्यावर वाहने चालवताना काळजी घ्यावी. पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी पुढील 4 दिवसांचा हवामानाचा अंदाज अशा प्रकारे असेल. 6 एप्रिलला आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे व अतिहलका ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 7 एप्रिलला आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा देखील वाहण्याची शक्यता आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 8 एप्रिलला आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट व अतिहलका ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 9 एप्रिल ते 11 एप्रिलपर्यंत आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. धन्यवाद.